आदरणीय शरद चंद्र पवार जी, माझे दुसरे मित्र माजी गवर्नर श्रीनिवास पाटील जी, स्वागताध्यक्ष पी डी पाटील जी, आजच्या संमेलनाचे अध्यक्ष माझे मित्र ज्ञानेश्वर मुळे जी, यशवंतराव गडाख जी, आजच्या ह्या निमित्तानं जे दोन्ही सत्कार मूर्ती आहेत ते मोहन आगाशे जी, दोघे डॉक्टर आहेत, डॉक्टर प्रमोद चौधरी माझे मित्र, श्रीयुत रामदास फुटाणे जी, अरुण फिरोदिया जी, नागराज मंजुळे जी, गिरीश गांधी जी, सचिन इटकर जी, दुसऱ्या लाईनमध्ये बसलेले सर्व प्रमुख नेतेगण उपस्थित, आमच्या परदेशावरून आलेले सर्व बंधू भगिनी आणि आपणही सगळे पुणेकर, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता खरं म्हणजे मराठी साहित्य संमेलन भरल्यानंतर प्रत्येकजण पी डी पाटील आणि पिंपरी चिंचवड याच्याचकडे लक्ष देऊन असत. आम्हाला कधी त्यांचं बोलावणं येतं, कारण पी डी पाटील हे गेले संमेलनापासून मी पाहतो आहे की न दिसणाऱ्या लोकांना देखील ते बोलावतात आणि त्यांचा सत्कार करतात. मराठी साहित्यामध्ये, साहित्य परिषदामध्ये त्यांनी पहिल्यांदा सगळ्या माजी अध्यक्षांना बोलावलं आणि मला वाटतं एक एक लाख रुपये देऊन, पाच पाच लाख रुपये देऊन त्यांचा सत्कार केला. आज अनेक मला माहिती आहे की त्यातल्या अनेक संमेलनाध्यक्षांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे, त्यांना अशा प्रकारची न बोलता सहयोग देण्याचं त्यांनी जे दान केलेलं आहे, त्यांच्या चरणी जी फुलं वाहिलेली आहेत, आम्हा सगळ्यांना त्याचा आनंद आहे, अभिमान आहे की असं क्वचित घडतं की मराठीवर नुसतं प्रेमच नाही आहे तर कृतिशील अशा प्रकारचं प्रेम पी डी पाटलांनी दाखवलेलं आहे. आणि आजही पुण्यामध्ये त्यांच्या एरिया विभागामध्ये हे जागतिक संमेलन ते भरवतात आणि सगळ्या लोकांना जे काय कमी पडणार नाही अशा प्रकारचं आश्वासन ते देतात. आता पुढे 3-4 दिवस आहात, काय करणार आहेत ते माहिती नाही, कारण आम्ही आज निघून जाणार आहोत, पण त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं असेल ते काही सांगता येत नाही. व्यक्ती लहान दिसते पण त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे याची आम्हाला जाणीव आहे. असो शरदचंद्रजी पवार साहेब, माधवराव गडकरी, रामदास फुटाणे साहेब, ह्या सगळ्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये त्यावेळेपासून कल्पना आली आणि जागतिक मराठी परिषद भरवली पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. कसं काय त्यांना शरद पवारांना हे सगळं सुचत असतं, सगळं कधी कुठल्या प्रकारची स्कीम ते काढतील सांगता येत नाही. कालच शरदरावजी तुमच्या त्या आपल्या मणियारच्या कार्यक्रमामध्ये एका सदस्यांनी सांगितलं, मी त्या हॉटेलच्या फाउंडेशन स्टोन करता मला ते घेऊन गेले होते, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथं त्यांनी आणलं आणि 15 दिवसात तुम्ही महाराष्ट्राची सगळी आयटीची पॉलिसी बदलून टाकली आणि 2 लाख लोकांना त्यांनी नोकऱ्या दिल्या अशा प्रकारचं स्पष्ट जाहीरपणानं त्यांनी सांगितलं. अहो एवढं ऐकल्यानंतर माझ्यासारख्या माजी मुख्यमंत्र्यांना त्याचा आनंद होणार नाही तर काय. आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही नाही नाही म्हणत शरदरावजी उभे राहत असता याबद्दलही मला राहून राहून कौतुक वाटत असतं. मी
त्यांच्याच तालमीत तयार झालेला असल्यामुळे बाकीचं दुसरं काय नाही जमत मला ते असो. पण त्यांच्या मनामध्ये मराठी माणसांच्या करता सातत्यानं प्रेम असतं, मराठी माणूस पुढे जावा, मग तो कुठल्याही जातीतला असेल पण महाराष्ट्राचा मनाशी मराठी माणूस अभिमानानं पुढं जावं अशा प्रकारची त्यांची भूमिका असते. मी पाहतोय, मी पुण्यात येऊन 3-4 दिवस झालं, दररोज 4-5-6 कार्यक्रम असतात. माझ्यापेक्षा ते 8.5 महिन्यांनी वयाने मोठे आहेत पण एवढे फिरतात मला जमत नाही ते. पण एवढे फिरतात आणि परत त्यांचा उत्साह, चेहऱ्यावरचं हसू, त्यांचं प्रेम असं मावळलं असं वाटत नाही. खरं म्हणजे जागतिक मराठी परिषदेमध्ये हेच तुम्हाला आज घेऊन जायचं आहे की हा ताठमानानं उभे राहणारा आमचा महाराष्ट्राचा नेता रात्रंदिवस काम करतो आहे आणि हे काम करत असताना तुम्हाला साक्षी ठेवून तो काम करतो आहे. आज अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, इस्रायल, साऊथ अमेरिकाच आहेच पण साऊथ कोरिया या ठिकाणाहून एवढ्या लांबलांबून सगळ्या ऑस्ट्रेलिया यातून सगळे हे लोक येतात. ते एवढ्याच करता येतात कारण ते हे सगळे मिळवते आहेत. आपला सगळा संसार आणि पैसे मिळवण्याची दृष्टी सोडून ते काय वेडे नाही तिथं यायला. कारण मराठी माणूस जरी लहान असला, गरीब असला, त्या मातृभूमीमध्ये जावं, त्यांना भेटावं, त्यांची करुण कहाणी ऐकावी आणि त्यांचा आनंदी द्विगुणित करावा ह्या भावनेनं आपण सगळे इथे येतात, त्याचा आम्हालाही खूप आनंद आहे. आपण रामदास फुटाणेजी, इटकरजी, तुमचे सर्व सहकारी, आता सगळे माझे मित्र आहेत, अतिशय उत्साहानं हा कार्यक्रम करतात आणि प्रत्येक वेळेस ते शरदरावांना बोलावतात कारण ते फाउंडेशन त्यांनी केलेलं आहे याचं. आज मला खरं म्हणजे माझा तसा जास्त संबंध नाही पण मलाही त्यांनी निमंत्रण दिलं याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मनापासून मी त्यांचा आभारी आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो की महाराष्ट्रामध्ये जे जे चांगलं चाललेलं आहे, सत्तेचा बदल होत असतो, जात असतो, पण मराठी मनाची जी भूक आहे ती भूक सारखी वाढत असते. त्याच्यातलं ज्ञान, त्याची तृष्णा ती वाढवण्याकरता म्हणून सातत्यानं आपण सगळे प्रयत्न करूया या शब्दानिशी मी आपलं पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.